मुस्लिम समाजातील मोठा सण म्हणून ईद कडे बघितलं जातं गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचं सावट असल्यानं ईदगहा येथे ईदची नमाज न पडता घरीच नमाज पठण करण्यात येत होती या वर्षी सावट कमी झाल्यानं ईद अल अजहा निमित्त नमाज अद्याप करण्यात आली आहे सकाळी आठ वाजेपासून माळीवाडा येथे असलेल्या ईदगाहाकडे लोक मोठ्या संख्येने येत होते ईदची नमाज जामा मस्जिद दौलताबादचे इमाम सैफुद्दीन यांनी पडवली तर अब्दी मंडीचे इमाम मुसुद यांनी कुतुबा पडले त्यानंतर सामूहिक दुवा करण्यात आली देवाकडे सर्व धर्मीय सलोखा सर्वांना आरोग्य चांगला पाऊस पडो एकमेकांवर प्रेम असो अशी दुवा करण्यात आली ईदगाहाबाहेर नमाज पठाण करून बाहेर पडणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वतीने गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद